देशातील नंबर वन शहरामध्ये गुंतवणूक करायची आहे? नंबर वन गुणवत्तेचं घर, रो हाऊस, ऑफिस, दुकान गाळा शोधताय? मग डोळे झाकून तुमच्यासाठी नंबर एकचा पर्याय आहे, नंबर वन लोकेशन्स, नंबर वन क्वालिटी। त्यामुळे श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप बनला आहे गुंतवणुकीचा नंबर वन पर्याय। सांगलीमध्येही मल्टीब्रँड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल बुकिंग सुरू। सलाईन लावूनही युवक राहिला उपोषणावर ठाम, लेखी आश्वासनानंतरच घेतली माघार। गावकऱ्यांनी बाजारपेठ बंद करून दिला युवकास पाठिंबा। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, वेड लावणाऱ्या किमतीत दिवाळीची खरेदी फक्त रवींद्र मध्ये। खास दिवाळी निमित्त आमच्या सर्व मिनी स्टोर्स मध्ये असंख्य व्हरायटींसह 51% भरघोस डिस्काउंटचा धमाका सुरू। सर्व मिनी स्टोर्स मध्ये नवीन व्हरायटींसह तोच दर 30 सेवा। बरा करा, आजच जवळच्या मिनी स्टोअर ला भेट द्या। आमच्या शाखा तासगाव, जयसिंगपूर, सांगोला, विटा, जत, संख, कवठे महाकाळ, शिरोळ, कडेगाव, इस्लामपूर, सावळत, कोळे, फलूस, आरवडे, तसेच कर्नाटकातील रायबाग, शिरूर, तेलसन। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। खरजुंडीतील सिद्धनाथ मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील अतिक्रमण हटवण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी शेखर सोमनाथ निचळ या युवकाचे गेल्या 3 दिवसांपासून खरसुंडी येथे सुरू असलेले आमरण उपोषण आज स्थगित करण्यात आले। सिद्धनाथ मंदिराच्या सभोवती घोडा फिरवण्याची जुनी परंपरा होती, परंतु मंदिराच्या दोन्ही बाजूस असणाऱ्या दीपमाळेवर अतिक्रमण धारकांनी भिंत बांधून राहते घर तसेच दुकान मांडल्याने या परिसराचा कोंडवाडा झाला आहे। ही सर्व अतिक्रमणे काढावीत आणि मंदिर परिसरातील रस्ते पूर्वीप्रमाणे खुले करावेत अशी शेखर निचळ यांनी मागणी केली होती। मी शेखर सोमनाथ निचळ, लाखो भाविक राहणार खरसुंडी, लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सिद्धनाथ मंदिर खरसुंडी समोर मुख्य प्रवेशद्वाराजवळील अतिक्रमण काढण्यासंदर्भात बेमुदत आमरण उपोषणास बसलेलो होतो। 1985 साली जो सिटी सर्वे झालाय तो पूर्णतः चुकीचा झालाय आणि सगळ्या वहिवाटी हा महाराष्ट्र शासन धारणाधिकार ब प्रमाणे लागलेला आहे, त्यामुळे त्यावर मालकी हक्क महाराष्ट्र शासनाचा आहे आणि मला 1952 पूर्वीच्या अंशांच्या नकाशाप्रमाणे पूर्ण ज्या 200 वर्षापूर्वीच्या दीपमाळे त्या दिसाव्यात अशी माझी प्रमुख मागणी। या उपोषणास येथील स्थानिक नागरिक तसेच देवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा व्यक्त केला होता। येथील अतिक्रमणाबाबत बोलताना त्यांनी सांगितले, आज खरसुंडी गावात ग्रामपंचायत समोर गेली 3 दिवस झालं शेखर निचळ त्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे, पण ह्याच्या पाठीमागे एक मुख्य हेतू आहे की देवस्थान आणि देवस्थान परिसरात पूर्णपणे अतिक्रमण होऊन येणाऱ्या भाविक भक्तगणांना त्याचा फार मोठा त्रास होतो। देवाच्या जवळ मंदिराच्या शेजारी जरी आलं तर मंदिर कुठं आहे याची विचारणा केली जाते, त्यासाठी प्रत्येक व्यापाऱ्याने त्यांच्या हद्दी त्यांच्या रेकॉर्ड प्रमाणे पूर्वीच्या जे काय असेल त्यांनी शासनाचे इथं अधिकारी आले, विविध संस्थांचे पदाधिकारी आले, त्यांनी पण या उपोषणाला पाठिंबा दर्शवला आणि गाव स्वरूपी तसं जर म्हणायला गेलं तर ह्या उपोषणाला सर्वांचा पाठिंबा आहे आणि जे होत आहे हे म्हणजे सत्य बाहेर येण्यासारखं हे कार्य आहे। तर आम्ही सर्व ग्रामस्थ आणि भक्तगण या उपोषणाला सरळपणे पूर्ण पाठिंबा देत आहे। श्री क्षेत्र खरसुंडी हे आटपाडी तालुक्यातील नव्हेच तर सांगली जिल्हा आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचं आराध्य दैवत श्री सिद्धनाथाचं गाव आहे। या गावामध्ये मंदिर परिसरातील व मुख्य पेटलाईनचं अतिक्रमण शासकीय जागेतील काढण्यासाठी शेखर निचळा उपोषणात बसलेला आहे, परंतु आज सकाळपासून महाराष्ट्र शासनाने दखल घेऊन सर्व स्तरातील अधिकारी इथं येऊन जात आहेत। खरं पाहता याची कोंडी पाठीमागच फोडायला पाहिजे होती, परंतु आजच्या स्थितीला सुद्धा मुख्य पेठेतून मंदिर दिसत नाही, तर आज तिथलं काय अतिक्रमण आहे तोटक्या स्वरूपातलं ते काढून घेतलेलं आहे आणि ग्रामपंचायतीने आत्ताच आम्हाला एक चलन दाखवलं ग्रामविकास अधिकारी शिंदेने की आम्ही चलन भरलेलं आहे मोजणीचं आणि त्यांनी आश्वासन पण दिलेलं आहे की तात्काळमध्ये आम्ही मोजणी करून तिथले हद्दी फिक्स करून उर्वरित अतिक्रमण काढून घेतोय। आज गेले 3 दिवस हा शेखर निचळ
उपोषणात बसलेला आहे आणि आमरण उपोषण याने केलेलं आहे. कोणतेही कोणाच्या दबावाखाली बळी न पडता हे उपोषण चाललेलं आहे. गावातील सर्व ग्रामस्थ, व्यापारी वर्ग, भक्तगण यांनी पण इथं हजेरी लावलेली आहे. आसपासच्या परिसरातील पण नागरिकांनी, विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी पण इथे हजेरी लावलेली आहे आणि अतिशय असं व्यवस्थितरित्या हे उपोषण सुरू आहे. नमस्कार, मी भरत सकाराम पाटील, विश्वस्त श्रीनाथ देवस्थान ट्रस्ट करसुंडे. गेले 3 दिवस गावचे सामाजिक कार्यकर्ते शेखर निचळ यांनी अतिक्रमणासंदर्भात जी भूमिका घेतली, उपोषण केलं, त्या उपोषणाला संपूर्ण गावातून सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याचा अर्थ असाच आहे की गावात काही चुकीच्या मार्गाने काही होत असेल तर त्याला गावचा नक्कीच पाठिंबा, विरोध त्याला राहतोय आणि चांगल्या कामाला पाठिंबा राहतोय. हे त्यातून एक संदेश लोकांपर्यंत पोहोचला. तर हा त्याचं वैयक्तिक काम नसं, गावचं काम होतं. तर वैयक्तिक स्वरूपात त्याने जे त्रास घेऊन हे काम केलं त्याबद्दल गावच्या वतीनं, तसेच ट्रस्टच्या वतीनं मी त्या शेखर निचळ मी अभिनंदन करतो. शेखर सोमनाथ निचळ यांनी गेल्या 3 दिवसापासून जे आमरण उपोषण केलंय त्याच्या पाठीमागचा उदात येतो पाहता संपूर्ण गावकऱ्यांनी त्याला पाठिंबा दिलेला आहे. त्याची आजची प्रचिती आज आलेली आहे आपल्याला की गाव संपूर्ण गावानं बंद करून त्याला पाठिंबा दिला आहे. या अगोदर इथं बरीच उपोषणं झाली पण इतका प्रतिसाद, उदंड प्रतिसाद कोणाचाच लाभला नव्हता. याच्या पाठीमागचं कारण असं आहे सर, श्री सिद्धनाथाचं जागृत देवस्थान आहे. या ठिकाणी जर आठवड्याला रविवारी, जर पौर्णिमेला आणि वर्षातून 2 मोठ्या यात्रा शिवाय दसरा महोत्सव असतो आणि इतर वेळेस देवाच्या 5 ते 6 वेळा पालख्या निघतात आणि प्रत्येक वेळेस ती जागा इतकी अडचणीची ठरते, या हेतून गावकऱ्यांनी त्याला फुल्ल पाठिंबा दिलाय. माझं प्रशासनाला सांगणं एवढंच आहे की तुम्ही त्याची शहानिशा का करत नाही. बर, आम्हाला मान्य नाही का, तर जर सिटी सर्व्हे प्रमाण तुम्ही चालायचा असला तर सिटी सर्व्हे 1985 साली करसोटी झाला. तो सिटी सर्व्हे 1985चा आम्हाला अमान्य आहे. सर, या अगोदर कब्जेपट्टी झाली आहे 1950ला, ग्रामपंचायतकडे ती कब्जेपट्टी आहे आणि त्यात 28x560 लांबीला 560 आणि रुंदी 28 फूट अशी सगळा रोड आहे आणि तो रोड असताना मग तिथंच अशी का कंजेक्शन. सर, वाईट आहे. मी देवस्थान ट्रस्टमध्ये यात्रेच्या काळात कामाला असतो 1-3-4 दिवस, तर त्यावेळेस फार लोकांच्या तक्रारी येतात की आमची सोन्याची चेन गेली, बायकांची घंटणं गेली, गळ्यातलं गेलं. ह्या गर्दीचा फायदा घेऊन आतापर्यंत मला एक म्हणावंच वाटतंय की एक आमच्याकडे तक्रार आलेल्यानुसार जर म्हटलं तर जवळजवळ 1-1.5 किलो सोनं तिथून गेलं असं. बरं, मला काय म्हणायचं आहे, आलेला भाविक हे सांगू शकत नाही सर की आमची तक्रार आहे म्हणून. तो येतो 10 मिनिटात, तिथं 1/2 तास लागेल, दर्शन घेतो आणि जातो. याचा आवाज याच्या माध्यमातून उठला गेलाय. आम्हाला त्यांच्याशी कुठला आमचा वैर वर्ग नाहीये. फक्त आम्हाला एकच कळतं की तुम्हीही इथंच राहताय, तुमचा व्यवसाय त्या देवाच्या वर चालतोय, तर तुम्ही प्रशासनाला किंवा गावकऱ्यांना सहकार्य करावं आणि पाठीमागे सरावं अशी मी गावकऱ्यांच्या वतीने त्यांना विनंती करतोय. गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणामुळे शेखर निचळ या युवकाची प्रकृती बिघडली होती. प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्यास सलाईन लावावी लागली, तरी देखील या युवकाने उपोषणावर ठाम राहण्याचा निर्धार केला. अखेर 3 दिवसानंतर प्रशासनाने या उपोषणाची दखल घेत आणि अतिक्रमण हटवण्याबाबत लेखी आश्वासन दिले. तहसीलदारांनीही फोनवर उपोषणकर्ते शेखर निचळ यांच्याशी चर्चा करून कारवाईचे संकेत दिल्यानंतर हे उपोषण स्थगित करण्यात आले आहे. विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार, अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत. तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते. तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा. प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमचा पत्ता कराड रोड, विटा.